You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. शहरात नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. तर सीसीटीव्ही कॅमेरे केव्हा बसवणार याचा खुलासा करण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी ओबीसीचे अमित खमकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महिला अध्यक्षा साधनाताई बोर्डे, शहानवाज शेख, अब्दुल रौफ खोकर, वसीम शेख, शाहरुख शेख, सय्यद सोहेल आदी उपस्थित होते. अनेक गुन्हे उघडकीस होण्यासाठी व चुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रभावी ठरत आहेत. शहरात समाजकंटकांकडून जातीय द्वेष पसरवून अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर सध्या वाहन चोरी, भुरट्या चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेणे असे प्रकार घडत आहेत. महिलांची देखील छडछडीचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग करून समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना सहज पकडले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट करून शहरात नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवणार याचा खुलासा करण्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली असून आयुक्त शंकर गोरे म्हणाले की सीसीटीव्ही कॅमेरे हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला आहे, परंतु याला मोठा निधी लागणार असून फक्त महानगरपालिका प्रशासन हे निधी उपलब्ध करू शकत नाही, पण शहराचे आमदार संग्राम जगताप व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून, जिल्हा समिती DPDC च्या माध्यमातून हा निधी लवकरच उपलब्ध करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा खुलासा केला. आज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज आयुक्त साहेब महानगरपालिका यांना एक विनंती करण्यात आली. या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या आदेशावरून, त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो महत्त्वाचा प्रश्न आहे सीसीटीव्ही कॅमेरे, म्हणजे शहराच्या प्रत्येक भागामध्ये जे प्रमुख चौक आहे, जे धार्मिक स्थळ आहे, त्या ठिकाणी बाजारपेठ असेल आपली, तर सर्व ठिकाणी महानगरपालिकेने लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची गरज आहे. कारण की अनेक प्रकरणं उघडकीस होतील, जे गुन्हेगारी आहे त्याच्यावर आळा बसण्याचं काम होतील, तरी त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे, निवेदन देण्यात आलेलं आहे, आणि त्यांना खुलासासुद्धा मागण्यात आलेला आहे. आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये लवकरच लवकर नियोजन समितीमध्ये हे विषय घेऊन आम्ही लवकरच लवकर ह्याच्यामध्ये मार्गी लावू, जेणेकरून एक ज्या प्रकारे काही समाजकंटक जे शहराचं वातावरण दूषित करण्याचं काम करीत आहे त्याच्यावर सुद्धा आळा बसणार, आणि कुठल्याही प्रकारचा गैरवर्तणूक व चुकीचा प्रकार होणार नाही याकरिता आपण लवकरच लवकर सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला दिसायला भेटेल एवढंच मी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष साहेब जागीरदार आणि आताच अहमदनगर महानगरपालिकेचे निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये अहमदनगर शहरातील काही महत्त्वाचे जे भाग असतात, उदाहरणार्थ कापड बाजार असेल किंवा नगर शहरामध्ये काही विशेष प्रकारचे काही स्थळं असतील, त्या ठिकाणी खरं तर सीसीटीव्ही बसवणं फार गरजेचं आहे. त्याबाबतचं निवेदन खरं तर साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. आयुक्त साहेबांना आम्ही विनंती केली की खरं तर काळाची गरज आहे, आणि काही विशेष प्रसंगामध्ये जर काही आपल्या गोष्टी जर माहिती करून घ्यायची असेल तर हे आता इलेक्ट्रॉनिक्सचं युग आहे, या युगामध्ये अशा वस्तू असे कॅमेरे बसवणं गरजेचं आहे. सन्मान्य आयुक्त साहेबांनीसुद्धा आम्हाला त्या सकारात्मक त्या ठिकाणी उपकार दिला असून, परंतु खरं तर अहमदनगर महापालिकेमध्ये तांत्रिक अशा प्रकारची एक अडचण असते की जेव्हाही एखादं असं मोठ्या प्रमाणाचं काम घ्यायचं असतं तर त्याला निधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. साहेबांनी आम्हाला सूचना केली आणि खरं तर शहराचे आमदार माननीय संग्राम यांच्याही डोक्यामध्ये हा विषय बऱ्याच दिवसापासून आहे. तर जेव्हा आमच्या नगर शहरामध्ये पालकमंत्री साहेब येतील, जिल्हा नियोजन मंडळाच्या त्यातून मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये हा प्रस्ताव आम्ही त्यांना पुन्हा एकदा त्यांना एक पत्र देऊन जिल्हा नियोजन मंडळाचा काही निधी, महानगरपालिकेचा काही निधी हा एकत्र करून त्या ठिकाणी नगर शहरामध्ये योग्य त्या ठिकाणी मोक्याच्या जागेमध्ये निश्चितच सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचं आयुक्त साहेबांना आश्वासन दिलेलं आहे. आता बाकीचे कृत खरं तर त्यांनी काही करावी आणि ज्या ठिकाणी आमच्याकडनं जर मदत त्यांना हवी असेल ती मदतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी शहराच्या आमदाराच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत, आणि निश्चितच मला
काही दिवसांमध्ये या शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये तुम्हाला सिस्टीम कॅमेरे बसण्यासाठी दिसून येईल. ब्युरो रिपोर्ट, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.